सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया झाली आणि शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादामुळे ही निवडणूक चांगली चर्चेत होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झाली आहे तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकानं पराभव केला आणि भाजपची एकहाती सत्ता बँकेवरती आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकणाऱ्या मनीष दळवी आणि अतुल काळसेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी नारायण राणेंनी अक्कल शिकवणाऱ्यांना चांगली अद्दल घडवली असल्याचा टोला अजित पवारांना लगावला. खूप मोठी लोक आली, फार काय बोलली, अक्काय सांगायला आली, इथे आली होती. आज अक्कलेचे धडे त्यांना मिळाले असते. आणि म्हणून आपल्याला हे जिल्हा बँकेचा कारभार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोर गरीब शेतकरी मजूर कामगार यांच्यासाठी हा करायचा आहे. आपले दोन्ही चेअरमन डेप्युटी चेअरमन प्रामाणिकपणे काम करतील हा माझा विश्वास आहे. एक अपशगुन मात्र एका व्यक्तीचा झाला की त्याला आता आपण पळून लावलं. हा अपशगुन आहे आपल्या याच्यामध्ये. गद्दार निघाला आणि म्हणून त्याची आता लपाछपी चालू आहे. जिल्ह्यात उघड मानेने फिरू शकत नाही. आणि केवढी खोटं बोलणं आणि मीडियावाले दाखवत होते, आपल्यात माणसाची बदनामी करायला मदत करत होते की म्हणजे पैसे बुडवले, हे खाले, काही रुपयाचा आणि माझा जिल्हा बँक संबंध नाही. शैक्षणिक संस्थेसाठी कर्ज काढलंय, वर्षाला 7 ते 8 कोटी मी व्याज भरतो तिथे. कर्ज काढले, काही रुपया संबंध नाही. पुढच्या बातमीकडे वळतोय. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यामधला वाद आणि हे आपापसातले वाद सामंजस्यानं मिटवायला हवेत. शेलार आणि पेडणेकरांना मुंबई हायकोर्टानं तसे निर्देश दिलेत. दोघेही प्रतिष्ठित आणि जबाबदार नेते आहेत आणि मुंबई हायकोर्टाकडून प्रतिवादींना नोटीस जारी करण्यात आलेली आहे. आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे आपापसातले वाद सामंजस्यानं मिटवावेत अशी नोटीस जारी करून मुंबई हायकोर्टाकडून आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकरांना निर्देश देण्यात आलेले आहेत. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरती. उदय, काय आणखी माहिती? मुंबई हायकोर्टाने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांना एक प्रकारे आठवण करून दिलेली आहे. त्यांच्या जबाबदारीची, दोन्ही लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत, नेते आहेत, त्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे आणि अशा प्रकारे वाद करून आपल्या प्रतिष्ठेला कुठेही बाधा येईल असं कोणतंही दोघांनी एकमेकांनी वागलं नाही पाहिजे अशी आठवण करून त्यांना दिलेली आहे. आणि एकमेकांचे वाद जे आहेत ते सामंजस्याने आपापसात कसे मिटवतील या दृष्टीने पहा आणि असं एक इशारा म्हणा किंवा स्मरण म्हणा ते मुंबई हायकोर्टाने दोन्ही नेत्यांना करून दिलेलं आहे. दोघांमधले जे वाद असतील ते सामंजस्याने मिटवले पाहिजेत आणि अशा प्रकारे तुम्ही सार्वजनिक ठिकाणी दोन्ही नेत्यांनी जे प्रतिष्ठित नेते त्यांनी आपापसातले वाद जे ते चव्हाट्यावरती आणू नये असा देखील एक इशारा त्यांना देण्यात आलेला आहे मुंबई हायकोर्टाला. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची एक महत्वाची बातमी, यश मिळवण्यासाठी कोणतंही वय नसतं आणि यश कोणत्याही वयात कठोर परिश्रम आणि समर्पणानं मिळवता येतं आणि हेच आपण बायज्यूसच्या यंग जिनियस सीझन 2 या उपक्रमामध्ये प्रत्येक मुलामध्ये पाहिलंय. आता एक नजर टाकूयात तजमुल इस्लाम आणि हरमनज्योत सिंग यांच्यावर आणि याचा पहिला भाग शनिवारी संध्याकाळी 7:30 दाखवला जाणार आहे. पापा मुझे किक बॉक्सिंग करनी है, पापा प्लीज मुझे किक बॉक्सिंग करनी है, पापा मुझे किक बॉक्सिंग करनी है, बस. पीछे मेरे अंधेरा, आगे अंधी आंधी है, मैंने ऐसी आंधी में दिया जलाया है. मेरा नाम तजमुल इस्लाम है एंड मैं कश्मीर से बिलोंग करती हूँ. मैं 14 साल की हूँ एंड मैं 2 times वर्ल्ड किक बॉक्सिंग चैंपियन हूँ. सबसे बड़ी प्रॉब्लम थी कि सोसाइटी, बाकी लोग उन दोनों कहते थे कि गर्ल को शादी करना, झाड़ू पोछू मारना, बस दूसरे घर में. मुझे भी बहुत ज्यादा ताने उनके टॉन्ट जो देते थे फेस करना पड़ा, बट हार नहीं मानी. जितने भी पीछे मेरे घर हैं सब में लड़कियां होंगी, ठीक है? मैं चाहती हूँ मेरी तरह नहीं, मुझसे भी आगे बढ़े, ओलंपिक्स में गोल्ड लेकर आए अपनी कंट्री के लिए.
अमोल, अरे बाप रे। मेरा नाम हरमनजोत सिंह है, मैं 14 इयर्स ओल्ड हूँ। कंप्यूटर प्रोग्रामिंग सीखने के बाद मैंने अपना सबसे पहला एप्लीकेशन बनाया जिसका नाम था रक्षा वुमेन सेफ्टी ऐप। जो रक्षा ऐप है उसको हम SOS या इमरजेंसी की श्रेणी में डाल सकते हैं, जिसकी मदद से कोई भी महिला जब वो किसी बुरी स्थिति में फंसी हुई है तो वो आराम से उसके फीचर्स के थ्रू अपने आप को हेल्प कर सकती है किसी भी इमरजेंसी में। और मैं अभी रुका नहीं हूँ, ये तो अभी मेरी शुरुआत ही है। आणि सोबतच दुपारच्या